हॅलो गाईज, तर तुमचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवर ज्याचं नाव आहे पंकज दळवी व्लॉग्स। तर आज तुम्हाला सांगू इच्छितो की मी हा पहिला व्लॉग बनवतोय आणि हा मी व्लॉग जो बनवतोय तो मी फर्स्ट म्हणजे पहिला व्लॉग आहे आणि तो करणार आहे मी माझ्या लाडक्या सिस्टरचा आणि तिचा आज वाढदिवस आहे। सो मी तिला एक सरप्राईज देणार आहे, डायरेक्टली तिच्या घरी जाऊन एक केक नेणार आहे आणि आय थिंक तिचे छोटे भाऊ बहीण पण भाऊ तर नाही आहे, मीच आहे तिला भाऊ। तर मी तिच्या घरी जाणार आहे आणि ते पण तिकडून निघाले आहेत आणि मी पण निघालो आहे। सो मी तिला आज देणार आहे सरप्राईज। सो आपण आता मी ॲक्च्युली गेलेलो कल्याणला, तर थोडंसं काम होतं माझं। सो आता मी मध्ये थांबून तुम्हाला सांगण्यासाठी मी इथे थांबलो आहे। तर आता जाऊ टिटवाल्यामध्ये, माझी बहीण टिटवाल्याला राहते। सो टिटवाल्याला जाऊ आणि मग एक मस्तपैकी एक केक घेऊन आणि तिला सरप्राईज देऊ। सो तुम्हाला भेटतो मी केक शॉपवर। सो फायनली गाइस, आपण पोहोचलो एक केक शॉपवर। तर इथे आपण घेऊ एक केक। ओके, गाइस आपण इथे केक घेतलेला आहे, पॅक होतो आहे आणि एक स्पार्किंग टाक। सो गाइस आपण केक घेतलेला आहे, तर आपण आता निघूया डायरेक्टली तिच्या घरी। ओके, सो मी मिळतो तुम्हाला तिच्या घरी डायरेक्टली। सो गाईज मी पोहोचलेलो आहे माझ्या सिस्टरच्या घरी। कोण आहे ते? कोण आहे? हॅपी बर्थडे। हे बघा, ही माझी सिस्टर, ही छोटी सिस्टर, ही 3 नंबर आणि ही माझी आई म्हणजे काकी। ए काका नाही आला? आणि हा आरी बघ, ही छोटी पकड। मी थोडस फ्रेश होतो आणि तुम्हाला भेटतो माझ्या बॅच्या सोबत। मी झालेलो आहे फ्रेश आणि मी बसलेलो आहे माझ्या गलू मलू गलू मलू बॅच्या सोबत। ते बघ, ते बघ, हाय कर, हाय टाटा का टाटा टाटा।
Happy birthday to you. Happy birthday dear Nalini. Happy birthday to you. तर आता माझ्या सिस्टरचा बर्थडे सेलिब्रेशन झालेला आहे आणि बच्चे पार्टी पण आलेली हो तुला पाहिजे केक पाहिजे त्याला केक नाही तो मोबाईल पण घ्या तर मला एक पण बहीण नाही आहे पण एक दोन तीन चार चार बहिणी आहेत जेव्हा भावायचे आहेत आणि तिचा आज बर्थडे आहे ना आईने आई इकडे थाली वाजवते तर मित्रांनो आता मी माझ्या दीदीच्या घरून निघालोय आणि मी चाललोय आता माझ्या घरी तर भेटूया घरी One hour later. So guys, मी आता घरी पोहोचलोय आणि ऍक्च्युली थोडंसं लेट झालं ऍक्च्युली संध्याकाळ झाली आता सो ऍक्च्युली माझं काम होतं थोडं माझा एक राऊटर आहे तो खराब झालेला आणि थोडंसं दिवाबत्ती पण करायची होती सो थोडंसं लेट झालं आणि मग मला वाटलं की मी तुम्हाला सांगितलं पाहिजे सो मी आता फ्रेश होऊन तुम्हाला रजा देतोय तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि लाईक तर करायचंच आहे तसं काय नाही सो लाईक करायचंच आहे शेअर करायचं आहे कमेंट करायचं आहे आणि सबस्क्राईब तर करायलाच लागेल ना तुम्हाला समजेल कसे की माझी व्हिडिओ आले म्हणून सो माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा फुकट आहे एकदम फ्री चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.